आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. हो पण मी वनिताला सांगितलं होतं इथे लक्ष ठेवायला आणि डीन सरांना भेटल्यावर मला कळलं की त्यांनी मला बोलवलंच नव्हतं. एक मिनिट, म्हणजे डीन सरांचं सोडून द्या, म्हणजे तुम्ही सांगितलेलं वनिता सिस्टरना की यांच्यावर लक्ष ठेवा, हो ना? त्या कुठे आहेत हे तुम्हीच तिला विचारा ना. मी मग हेड नर्स म्हणून तुमची जबाबदारी काय? नाही विचारा ना तिला. काय विचारतो? दूध का दूध पाणी का पाणी आत्ता होऊन जाईल. सिस्टर वनिता, सिस्टर वनिता, बघा ही तुमची सर्व्हिस, एकमेकाचा एकमेकाला ताळमेळ नाहीये. सर दोन मिनिटं थांबा, सगळं सोक्ष मोक्ष लावतो. सिस्टर वनिता, सर मला बोलवलं इथे, पत्त्यांचा डाव मांडलाय, हुकूम सांगायला बोलवलंय. काय हलगर्जीपण आहे? हेड नर्स मिस गिरिजा मयेकरांनी तुम्हाला इथे थांबायला सांगितलं होतं, मग तुम्ही इथे का नाही थांबलात? आणि शिवाय तीन सरांनी बोलवलंय असं खोटं सांगितलं तुम्ही हेड नर्स मिस गिरिजा मयेकरांना? काय विचारतोय मी? सर तुम्हीच तर. मी माझं नाव पुढे करताय तुम्ही? मी काय सांगितलं तुम्हाला? काय सांगितलं? तुम्ही मला सांगितलं की रिसेप्शनिस्ट कडे जा, फाईल घेऊन ये या पेशंटची. हा मी त्यासाठी गेले होते, तेव्हा त्या रिसेप्शनिस्टने मला सांगितलं की गिरिजाला निरोप दे की दीन सरांनी बोलवलंय. आता ती का खोट बोलली मला नाही माहित सर. पण पेशंट सिरियस असताना तुम्ही पेशंटला अटेंड न करता ही फालतूची कामं का करायला गेलात? सॉरी सर, माझ्या वॉर्ड मधला पेशंट सर अचानक सिरियस झाला, त्याचं बीपी शूट झालं. मी तरी काय करणार ना, म्हणून गेले सर. बघितलं सर, हे मिसकम्युनिकेशन झालं नाही तर सिटी हॉस्पिटल मधल्या नर्स आणि पेशंटला चांगली ट्रीटमेंट देणार नाही, होणच शक्य नाही. मी तुम्हाला एक सांगू का, तुम्ही मिस गिरिजा मयेकर वर पूर्ण ट्रस्ट करा. माझी खात्री आहे की त्या पेशंटला उत्तमोत्तम ट्रीटमेंट देते, बरोबर मिस गिरिजा मयेकर? हो सर. म्हणजे तुम्ही आमच्या पेशंटला परत हिच्याच हवाली करताय? ट्रस्ट मी सर, एक शेवटची संधी देऊन बघा. उत्तम नर्स आहे, तुमच्या पेशंटची नीट काळजी. मिस गिरिजा मयेकर, हो ना? हो सर. ठीक आहे, एक संधी देऊन बघू. मिस गिरिजा मयेकर, आय हॅव अ टोटल फेथ ऑन. हा जो ज्युनियर स्टाफ आहे ना, त्यांच्या समोर तुम्ही एक आदर्श ठेवला पाहिजे. अशी ट्रीटमेंट आहे आमच्या पेशंटला, बरोबर? पाटील सर चला, लाईन ऑफ ट्रीटमेंट काय असेल पुढची मी तुम्हाला नीट समजून सांगतो. डॉक्टर अविनाश, फॉलो मी. काय मग वनिता, मी आता जाऊन तिला जात विचारते. असं कसं कुठं बोलली? मला माझ्या पेशंटला पण हँडल केलं पाहिजे ना. वनिताने मला असा निरोप का दिला? तीन सरांनी तर मला बोलवलंच नव्हतं. डॉक्टर जयंतच्या सांगण्यावरून तर तिने असं केलं नसेल ना. गिरिजा, अगं तू अजून इथेच? ड्युटी तर कधीच संपली तुझी. अगं हो, मी तुझीच वाट बघत होते. हे बघ, खूप हाय प्रोफाईल केस आहे. मिस्टर विजय पाटील खूप मोठे बिझनेसमॅन आहेत ते, आणि कंडिशन जरा क्रिटिकल आहे. डॉक्टर अविनाश तर म्हणाले आहेत की जी कोणी नर्स इथे ड्युटी करेल ना, तिने पेशंटच्या जवळून हलायचंही नाही. हो का? मग कोण थांबणार आहे इथे? असं काय करतेस तू? ही जबाबदारी तुझ्याशिवाय दुसरं कोणी पेलू शकणार आहे का? म्हणून तर तुझी वाट बघत होते मी. बरं, हे घे, या फाईलमध्ये पेशंटचे सगळे डिटेल्स आहेत.
ओके मी सगळं चेक करते, तू आधी घरी जा. किती थकली आहेस बघ, घरी जाऊन आराम कर. हो ते सगळं करते मी, पण प्लीज तू काही गडबड होऊ देऊ नकोस. हो ग, मी करते सगळं. जात थँक्यू. अगं थँक्यू काय, तू माझ्यावर एवढा विश्वास दाखवलास तीच खूप मोठी गोष्ट. बरं चल येते मी, आणि काही लागलं तर कॉल कर मला. ओके हो हो, काळजी घे. आपण जसं खचलो तर कसं चालेल, आणि एवढं काही झालेलं नाही. अरे असं कसं बोलतो तू, साधं उभं राहता येत नाही गौरवला, परीक्षा कशी देईल तो. तेच तुम्हाला म्हणतोय की आपण प्रयत्न करायला हवे, त्याला मोटिवेट करायला हवं. तू पण आता गिरीजा सारखंच बोलायला लागलाय. एवढं लागलंय माझ्या पोराला, दिसत नाही का तुम्हाला? बघा एवढं काही लागलेलं नाही, एवढं सिरियस असतं तर डॉक्टरांनी दुसऱ्या दिवशी लगेच डिस्चार्ज दिलाच नसता. ते झालं रे, पण आता नाही झेपत त्याला. बघा काकी मला तुमची काळजी कळते, पण तरी आपल्याला प्रयत्न करावे लागतील. आणि तसा तो स्ट्रॉंग आहे, तो हे चॅलेंज ऍक्सेप्ट करेल. अहो इथे मोठे मोठे आजार झालेले लोक अशा स्पर्धा जिंकतात, ही तर मामूली गोष्ट आहे. विक्रांत बरं झालं तूच समजवतोय साईला, नाही तरी माझं तर काही ऐकतच नाहीये. गौरवला साधं बेडवरूनही उतरू देत नाहीये ती. विक्रांत तुझ्यासाठी चाय आणतो. थांबा, मला चहा वगैरे काही नको, मी निघतो आता. फक्त एवढं लक्षात ठेवा, आपल्याला प्रयत्न करावे लागतील आणि आपल्याला मोटिवेट करावं लागेल त्याला. मला नाही जमणार. तुम्हाला नाही जमलं ना तर मी तुमच्या हातचा चहा यापुढे कधीच नाही पिणार. अरे असं का वागताय माझ्याशी, माझी काळजी कोणाला दिसत नाही काय? काकी मला कळतय, पण मला ना त्याच्या तब्येतीच्या काळजीपेक्षा त्याच्या स्वप्नांची काळजी. आपण जर आत्ता प्रयत्न नाही केले ना तर तो ह्यातून कधी सावरू नाही शकणार, त्याची स्वप्न अर्धवट राहतील. प्लीज समजून घ्या. येतो मी. चल. माझ्या विरुद्ध सगळ्यांनाच फिटवून ठेवलंय, मीच मूर्ख आहे. आई हॅलो. ए हॅलो बिलोचे सोपस्कार सोडा. कुठे आहात तुम्ही? मी घरी आहे. का घरी? घरी कसा काय जाऊ शकता तुम्ही? तुम्हाला सांगितलं होतं ना एक हाय प्रोफाईल पेशंट आपल्याकडे ऍडमिट झालाय, 24 तास क्रिटिकल आहेत, त्यांच्या जवळून हलायचं नाही, तरी तुम्ही घरी गेला? मी पेशंट जवळच होते, मग माझी ड्युटी संपली म्हणून घरी आले मी.